नवीन वीडियो बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। साठविला हरी, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली इरझार, झाला सफल व्यापार। हरी आला हाता, मग कैची भय चिंता, त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार। तो कामने हरी काही रोने दिवरी, त्यांची सरली एरझार, झाला सफल व्यापार। समचरण सरोजम चंद्र नीलांबुदाभम, शगननिहित पाणि मंडनम मंडनान, तरुण तुलसी माला गंधर्व कंज नेत्रम, सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि। कलावत्न जीवोदरारतावतरं कलंकं कतिज्योतिकामोदि वक्त्रं, खलानीशवादापनोदारह दक्षं समाधिस्थं मृतिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं यदपादस्पर्शं सरोविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजि योगिराजं। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं, नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं। जयांचे गिरिया स्मरण होय सकल विद्यंच अधिकरण, तेची बंधो श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नि आता। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता, राम रसायन तुमरे पासा, सदा रहो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जान की, जय बोलो हनुमान की। माझे सर्व बाल गोपाल महाराज मंडळी फार जोरात आहेत, माझे सर्व बाल गोपाल महाराज मंडळीं करता आपण जोरदार ताळी वाजवावी, जोरात जोरात। आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देईल, कारण कडाक्याची थंडी आहे आज, तर फार जोरात थंडी आहे। तुम्ही सगळे या थंडीत येत आहे की नाही आम्हाला शंका होती, म्हटलं आपण आज भजन करून घेतोय की काय बा, पण तुम्ही या थंडीमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। आणि महिला मंडळाची उपस्थिती तर खूप आहे या परिसराचं, महिला मंडळाचं नेतृत्व करणारे नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती आमच्या वहिनीसाहेब सौभाग्यवती कावेरीताई गोविंदराव घुगे, त्यांच्या सर्व सहकारी आणि आपण सर्वजण। बघा, माता भगिनींच्या मागे फार व्याप असतो, घरातील सगळ्यात मोठी जबाबदारी कोणावर असते? माता भगिनींवर असते। सगळ्यात अगोदर उठायचं, पप्पूचं आवरून द्यायचं, पप्पूच्या पप्पाचं आवरून द्यायचं, पप्पू शाळेत, पप्पूचे पप्पा ऑफिस मध्ये, असली डब्यात भाकरी तर जेवायचं, हे तर आई तेवढी भाकरी घ्यायची आणि आनंदाने पाणी पिऊन आराम करायचा।
विश्रांती रात्री सगळ्यांची विश्रांती, सगळ्यांचं समाधान, नंतर विश्रांती. सगळ्याच्या अगोदर उठून सगळं आवरून बरं. घरात सगळ्यात मोठा त्याग जर कोणाचा असेल तर तो माता माऊल्यांचा आहे. बिचाऱ्यांनी एवढा त्याग केला की लहानपणापासून सगळ्यात मोठा त्याग कोणाकडे आला असेल माता माऊल्यांकडे आलाय. लहानपणापासून वडिलांच्या आईच्या छत्रछायेखाली राहतात. 20-22 वर्ष उच्च शिक्षण घेतात. शिक्षण घेतल्यानंतर वडील म्हणतात आता ताई तुला ही घर सोडावं लागेल गड्या. वडिलांच्या आग्रहाखातर वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून एका अनोळखी व्यक्तीबरोबर ते प्रपंच करायला तयार होतात. मिलिंददादा तुम्हाला मला अनोळखी माणसाबरोबर करणार नाही, पण आमच्या माता माऊल्यांचा सगळ्यात मोठा त्याग आहे. 22-25 वर्ष ज्या वातावरणात त्या राहिल्या एकदम ते वातावरण बाजूला ठेवायचं आणि सासरी यायचं, अनोळखी वातावरणामध्ये मॅच व्हायचं, सगळ्यात मोठा त्याग आहे. जगभरामध्ये अनेक देश आहेत, जगामध्ये अनेक देश आहेत. बाकीच्या देशांना माता म्हणत नाही, फक्त भारत देशाला माता म्हणतो. त्याचं कारण जर काय असेल तर फक्त आमच्या माता भगिनींच्या अंतःकरणातला त्याग आहे. माता माऊल्यांकडे एक दागिना असा आहे की तो दागिना सोन्याचा नाही, तो दागिना रुपयाचा नाही, तो दागिना चांदीचा नाही. दागिना अलंकार 3 शब्दाचा दागिना आहे, ज्याला म्हणतात मर्यादा. मर्यादा नावाचा अलंकार त्यांनी परिधान केला आहे. जन्म झाला वडिलांची मर्यादा, विवाह झाला मालकाची मर्यादा, शेवटचा श्वास आहे कुलधर्म कुलाचाराच्या मर्यादित राहतात. आदी भगवती सीता माता एका राजाची कन्या होती, एका राजाची सून होती, एका राजाची पत्नी होती. 3 राजांचं उपद्री असताना देखील पतिराजांबरोबर अनवानी फिरल्या, पण कधी तक्रारच केली नाही. हा सगळ्यात मोठा त्याग आमच्या माता भगिनींमध्ये, ते पण भारतातल्याच माता भगिनींमध्ये. म्हणून या भारत देशाला भारत माता म्हणतात. जरा 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 तुमचं बहुमत पास करून घेतलं आपण आज संसदेमध्ये. माता माऊल्यांना मी धन्यवाद देईल. भारतीय संस्कृती आहे. आज श्री संत सद्गुरु भगवान बाबांची पुण्यतिथीचा महोत्सव आहे. संत माऊली वामन भाऊ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव आहे. श्री गुरु निवृत्तीनाथ दादांचाही समाधीचा पूर्वकाळ जवळ आलाय. वारीचा पूर्वकाळ जवळ आलाय. यात्रोत्सव आहे. श्री गुरु निवृत्तीनाथ दादांचा यात्रेचा पूर्वकाळ जवळ आलाय. हा पूर्वकाळ जवळजवळ जवळजवळ संतांचा पूर्वकाळ सारखाच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पुण्यतिथी कुणाची करावी? पुण्यतिथी तुमची माझी होत नाही, पुण्यतिथी संतांची होते. तुमचं माझं पुण्यस्मरण होईल आणि भगवंताची जयंती होते. विठ्ठला भगवंत येतात, पण भगवंताच्या निज धाम गमनाचा कालावधी कोणाला सांगता येणार नाही. संत येतात, पण संतांचं येण्यापेक्षा संतांचा समारोप महत्वाचा आहे. बारकाईनं ऐका, पुण्यतिथी कोणाची करावी? पर आता मी देह ठेवला, माझा उद्धार झाला दादा, माझी तुम्ही पुण्यतिथी करावी असं माझा अजिबात अट्टहास नसावा. कारण माझा राहुल दादा मी वैयक्तिक माझा स्वार्थ साधून घेतला, माझा उद्धार झाला. नाव पहिलं तिराला लागली की नावेचाच उद्धार झाला, बाकीच्यांनी का त्या नावेचं कौतुक करावं? वैयक्तिक माणूस जर उद्धारला गेला तर त्याची पुण्यतिथी अजिबात होत नाही. पण आता पुढे ऐका, जगद्गुरूंच्या भाषेत सांगतो, पुण्य ज्याने वाढेल असा धर्म जे जगाला शिकवतात. बारकाईनं ऐका, पुण्य ज्याने वाढेल असा धर्म जे जगाला शिकवतात त्यांचीच पुण्यतिथी व्हावी. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, वाढता हा पुण्य धर्म के Oh, yeah.
संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. योगिराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी 250 वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये अन्नदान समाविष्ट व्हावं याकरता महाराजांनी 250 वर्षापूर्वी आग्रह धरला. लेने को हरिनाम देने को अन्नदान तरने को लीनता और डूबने को अभिमान. संतांचं वैशिष्ट्य श्री संत सद्गुरु भगवान बाबा महाराजांनी ज्ञानेश्वरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. श्री संत माऊली वामन भाऊ महाराजांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास सर्वसामान्यांकडनं करून घेतला. सोप्या भाषेमध्ये संत वाङ्मय आमच्या समोर ठेवण्याचं काम संत विभूतींनी केलेलं आहे. बारकाई नायिका संतांचं कार्य या जगाच्या पाठीवर एक अलौकिक कार्य आहे. मग दिसतात तुमच्या माझ्यासारखे पण त्यांची पुण्यतिथी का करावी. समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून लिंगा सनत नव्हती जगा माणसाच्या सारखे. तुमच्या माझ्यासारखे दिसतात म्हणून ते माणूस नसतात. माझ्यासारखे फक्त दिसतात त्याचं कारण काय सांगू का. भगवान परमात्मा येतात तुम्हाला मला यावं लागतं. संतही येतात. तिघांचं एक कार्य पाहता भगवंत येतात. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत भूतानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत येतात धर्म करता एक. भगवंत येतात सज्जनां करता दोन. भगवंत येतात दुर्जनां करता तीन. विठ्ठल भगवंताने अवतार कार्याचं निरीक्षण केलं की आपण अवतार घेतला पण नेमकं या अवतारातून आउटपुट काय निघालं. कारण देवांचं कार्य दोघां करताय भक्त राखे दुर्जनाशी. देवाने वर्गीकरण केलं की आपण केलेलं काम कोणत्या पद्धतीने पूर्ण झालं. देवाने तपासलं सज्जन किती आहे. ग्राफ मध्ये भयंकर आकडा आला समोर 1% सज्जन. दुर्जन किती 1% दुर्जन. देवाचा ग्राफ जाऊ द्या. आता मला इथं तुम्ही उत्तर द्या. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. उपस्थितांपैकी सज्जन कोण कोण आहे बोटवर करा. कीर्तनकारासगट कोण कीर्तनकारासगट कोणाचंही बोटवर होणार नाही. कारण मी दिवसभर प्रवास करतो. हो माझ्या गाडी खाली किड्या मुंगे जाणार आहेत. सज्जन कोणाला म्हणावं. वैष्णव जनतो तेने पीड पराई जाने रे पर दुखे उपकार करे तो मन अभिमान नावे रे. ज्याला अभिमान नाही तो सज्जन. त्याच्याकडनं कधी कोणाचं मन दुखावलं जाणार नाही तो सज्जन. एका साधू महाराजांना रस्त्याने चालता चालता एका हाडाने सज्जनाची व्याख्या सांगितली की साधू महाराज रस्त्याने चालले. निकले थे हम सफर करणे दिल में कुछ अरमान थे. निकले थे हम सफर करणे दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी एक तरफ स्मशान थे. साधू महाराज रस्त्याने चालले. एका बाजूला हिरवळ बगीचा आणि एका बाजूला स्मशानभूमी. चालताना रस्त्यामध्ये एक हाड पडलेलं होतं. त्या हाडावर त्यांचा पाय पडला आणि ते हाड फार सुंदर बोललं. निकले थे हम सफर करणे दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली थी एक तरफ स्मशान थे. पैरों तले चुभी हड्डी. पैरों तले चुभी हड्डी. हड्डी के भी कुछ बयान थे. पैरों तले चुभी हड्डी. हड्डी के भी कुछ बयान थे. अरे चलने वाले चल संभल के एक दिन हम भी इंसान. चालता चालता बोलता बोलता आपल्याकडनं कोणाचं मन दुखावलं जातं. मन दुखावलं गेलं म्हणजे याचा अर्थ आपण बिलकुल सज्जनतेच्या पात्रतेचे नाही आहोत. आपण शोधतो कोण सज्जन आहे कोण उम्रभर गालिफ यही भूल करता रहा. उम्रभर गालिफ यही भूल करता रहा. धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा.
मनस याच्या चुका काढ त्याच्या चुका काढ याच्या चुका काढ त्याच्या चुका काढ. आपल्या सॉफ्टवेअर मधले व्हायरस ते बाहेर घ्यायचे कधी? हो सज्जन, देवाचा एकच टक्का काम झालं सज्जनांचं, देवाचं एकच टक्का काम झालं दुर्जनांचं, राहिले किती? 98%. मध्ये गुंतले ना ते तुमच्या माझ्यासारखे. बरं, आपल्याला प्रश्न इथं विचारला, मी सज्जन किती बोटवर करा. आता प्रश्न केला समजा, दुर्जन किती बोटवर करा? म्हणजे आपण एकतर अर्जुनही नाही, आपण एकतर अर्जुन पण नाही, आणि आपण एकतर पुतना मावशी पण नाही. आपण मध्येच आहेत ना, आपण एकतर हनुमानजी महाराज नाही आहोत, किंवा आपण रावण पण नाही आहोत. मग तुमच्या माझ्या सारख्यांकरता भगवान परमात्म्यांनी विचार केला की आपल्याला 98% जीवांचा उद्धार करायचा आहे, त्याकरता श्री संत सद्गुरु भगवान बाबांना अवतरित व्हावं लागलं. अवतार जन जड जीवा तुमच्या माझ्या करता संतांना यावं लागलं. दिसतात आपल्यासारखे, पण जगद्गुरु वर्णन करतात देवते संत, देवते संत निमित्त त्या. संतांची नेमकं भूमिका काय? फार काही नाही का. संत काय करतात? आमच्या अंतकरणातला आत्मा आणि आम्हाला सांभाळणारा परमात्मा यांची दोघांची भेट घडून आणतात. सोपं सांगतो, आमच्या अंतकरणातला आत्मा जो परमात्म्यापासून निघाला त्याला पुन्हा परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याकरता मध्यस्थ्याची गरज आहे. हे मध्यस्थीचं काम कोण करत असतात? संत करतात. सोपं उदाहरण आहे का? आता एकदा अशीच थंडी, अशीच एक गुरखा रात्री ड्युटी करत होता. जागते रहो, जागते रहो. जुना काळ, हातात कंदील. 11 नंतर तर थंडी मी म्हणायला लागली, कंदील हातात घेऊन जागते रहो, जागते रहो. 1 नंतर त्याला झाली बिडीची तल्लप. खिशात बिडी होती पण काडीच पेटी नव्हती. त्याने काय केलं? काडीच पेटी शोधायला एक घर पाहिलं, दरवाजा वाजवला. घर मालकाने दरवाजा उघडला. ए गोरखा दादा, का रे एवढा थंडीत उठवतो मला, काय झालं? आता मला काडीच पेटी द्या राव, तल्लप झाली बिडीची. घर मालकाने पाहिलं त्याच्याकडं, गोरखा अरे तू वेडा आहेस की काय? म्हणजे का वेडा? तुझ्या हातात कंदील आहे, काच वर केली असती तर बिडी पेटली असती. उठवलं कशाला? गोरखा म्हणे हे सांगण्याकरताच तुला उठव. Yeah.
सद्गुरु नायके कृपा केली मज माझी मज दाविली निज वस्तु मला माझ्या स्वरूपाची जाणीव करून दिली ही सद्गुरूंनी. ही संतांची सद्गुरूंची कृपा आहे. आपल्याला सद्गुरूंचा अनुग्रह झाल्याशिवाय आपल्या जीवनात उद्धार नाही. माऊलींनी सुद्धा स्वतःच्या आध्यात्मिक कारकिर्दीचे शिल्पकार म्हणून श्रीगुरु निवृत्तीनाथ दादांचा उल्लेख केला. प्रमाण सांगतो पुढे जातो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो. चला पुढे. आता संतांची भूमिका कळाली, संतांचं अवताराचं कार्य कारण कळालं. आता संत कोणत्या पद्धतीनं कार्य करतात? संत जन्माला येताना स्वतंत्र असतात, एक. संत कर्म करताना स्वतंत्र असतात, दोन. संतांचे भोग हे ते स्वतंत्र भोगतात, तीन. आणि संतांचा समारोप अर्थात जाणं शेवट ते स्वतःच्या मर्जीनं अनुभवतात, चार. विठ्ठल संत येताना स्वतःहून येतात. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या मृत्यूलोकात आले, कृतयुगात आले, त्रेतायुगात आले, द्वापर युगात आले, कलियुगातही आले. एकतर जगद्गुरूंना भगवंताने आग्रह करून पाठवलं, महाराज तुम्हाला जावं लागेल. महाराज म्हणे मी जात नाही, आता बस जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, बस ना देवा, आता किती त्रास देता, नका आता. नाही नाही तुम्हाला जावं लागेल. जगद्गुरूंचा एक शब्द होता, देवा मी आता जातो, ज्यावेळी माझं काम संपेल तुम्ही सांगताल ते काम प्रामाणिकपणे मी करतो, कार्य माझं करेल. कार्याचा समारोप जो असेल तो मला तुमच्या साक्षीनं पाहिजे. म्हणजे मी येताना ज्यावेळी येईल ना परत तुमच्याकडं, त्यावेळी चौघ जण उचलून येतात ना चौघ, त्या चौघांच्या खांद्यावर मी जाणार नाही. देव म्हणे मग कोणाच्या खांद्यावर? खांद्यावर नाही, तुम्ही स्वतः न्यायलेच मला, बाकीचं मला कारण सांगायचं नाही. शब्द द्या, भगवंत म्हणे देतो शब्द, दिला शब्द, शब्द द्या, अहो दिला शब्द. असाच एक शब्द सासरी जाणारी मुलगी घेत असते पा वडिलांकडून. हो मुलीचं लग्न ठरलं की मुलीला वेद लागतात, आपल्याला आता सासर माहेर सोडायचं. आता वडिलांची अपेक्षा असते, कष्ट केलेले असतात. मुलगी जन्माला आल्यापासून वडिलांची काही स्वप्न असतात. माझं लेकरू लेकराच्या डोळ्यामध्ये कधी अश्रूच आले नाही पाहिजे, हे प्रत्येक वडिलाचं स्वप्न असतं. आणि ते स्वप्न साकार करण्याकरता वडील प्रामाणिकपणे कष्ट करत असतात. लग्न ठरलं, वडील पळ 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 सगळ्या पाहुण्यांना पत्रिका आमंत्रण धावपळ करत करत लग्नाचा दिवस उजाडतो. मंगलमय वातावरणामध्ये लग्नाला प्रारंभ होतो. तुमचं मोरवाडीचं वरण आमच्या श्रामपूरला येतं. आम्ही मंडळी सर्व तुमच्या मोरवाडीकरांचं स्वागत करतो. वराड आलं की नवरदेव मिरवायला निघतो. आमच्याकडे मैबूब येत असतो, मैबूब मैबूब आला, नवरदेव मिरून आला का मैबूब येतो. दोघही मग वधूवर आपल्या आपल्या स्थानावर येऊन उभे राहतात. आंतरबाड धरलेला, वधूवरांनी हात जोडलेले, मंगलाष्टक होतात जोर जोरात. हे मिलिंद महाराजांसारखे, चिंतामण भाऊंसारखे, गायनाचार्य सुंदर गोड आवाजात मंगलाष्टक म्हणतात. मंगलाष्टक झाले, टाळी लागली, फक्त मुलाबरोबर आलेले ते 15-20 कलवरेच ना, कलवरे कलवरे मुलाबरोबर आलेले, त्यांचं बारकाईने निरीक्षण करायचं फक्त. नवरदेवाने त्यांना निघताना सांगितलेलं असतं, बरं का रे आजचा दिवस फक्त माझ्याकरता, बाकीचा काही प्लॅन करू नका तुम्ही, दिवसभर तुम्ही माझ्या कनेक्शन मध्ये राहा, रात्री मी फुल रिचार्ज मारून देतो तुम्हाला. दिवसभर पोर राब राब राब, टाळी लागली का पोरांचं एकच काम, सगळे कन्यादान उचलायचे, टेम्पूत टाकायचे. एक टाळी लागली, उचल कापड टाक टेम्पूत, उचल शोकेस टाक टेम्पूत, उचल एलईडी टाक टेम्पूत, उचल क्वाट टाक टेम्पूत, उचल फॅन टाक टेम्पूत, उचल भांडे टाक टेम्पूत, उचल अंडे टाक टेम्पूत, उचल माणसं टाक टेम्पूत. एकदाचा टेम्पो झाला, कशी बशी चार वाजतात, चार वाजता आनंदाच्या वातावरणात इरजन पडत, माहेरची साडीचं गाणं वाजलं का मग वातावरण निर्माण होतं.
कधी कधी बळच मानावं लागतं वाजव भाऊ तेवढं गाणं उरकन बाबा एकदाच लवकर माता भगिनींना तो कळत न कळत एक तो सिग्नल असतो युअर टाइम स्टार्ट्स नाउ पटा 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 डोळ्याला पदर लावतात मुलगी सासरी निघते आजी मानलेदाच झाडबिंगाचा चष्मा आजीचा मध्ये सुतळीनं जोड दिलेला वाकाची काठी जवळ मान डुक 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 करती आजी म्हणते भाई तुला काय झालं तरी काय आज का नाही जायचं तुला मानलेदाच आजी म्हणते बरं आहे का तुला जायचं नाही मग ती जाईन कोण आजी लग्न कोणाचं आहे तुझं लग्न आहे तुला जावं लागेल मुलगी आईकडे येते आईकडून वडिलांकडे येते वडिलांना म्हणते बाबा मला नाही जायचं वडिलांना माहिती असत ताई म्हणते खरी ताईची समजूत घालू आपण ताई तुला का नाही जायचं ताई म्हणते मला तिथं करमणार नाही वडील म्हणतात तुला करमण्याकरता तुझी मावशी पाठवतो बरोबर या मावशीने 15 दिवसापूर्वीच पूर्वमाशागत केलेली राहते घरी मावशीनं घरीच काकाला दमत गेली राहत बरं का हे माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नात पुरी बरोबर एखादं शान माणूस जाय म्हटलं तर मला जावं लागेल जशी नांदायला आली तशी कोणते एखाद्या पाहुण्याच्या घरी अजिबात जाऊ दिलेलं नाही तुमचे पोरण सोरण डुरण घोर काय नाही काय करता त्याला हा माया घनगोताचे लग्न काय रव रव निघणार आहे का मला जावं लागेल जाऊ द्यायचं मला तिथं लग्नात जर का कौर झालं मग मी येईन तुम्ही ये बा मी फक्त लग्नात तुम्हाला खुनीन जाऊ का तू म्हणायचं हुं सुटली मावशी पा आता पा बरं का मला इथपर्यंत आणायचंय तुम्हाला मुलगी म्हणते मावशीला पाठवतात ना बाबा तुम्ही ठीक आहे काय हरकत नाही मावशी येऊ द्या आणखी दोघी जणी येऊ द्या पण माझा एक प्रश्न आहे बाबा म्हणतात काय प्रश्न आहे तुझा ताई जातो आता मी आता आनंदाने जाते बाबा पण आता 2 दिवसांनी माझं परत मूळ आहे ज्यावेळी तुम्ही घ्यायला मला पाठवणार आहेत ना दुसरं कोणालाच पाठवायचं नाही तुम्ही स्वतः मला नेण्याकरता यायचं मला बाकीचं माहीत नाही वडील डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणतात ताई 2 दिवसांनी नाही मलाच करमणार नाही मी उद्या रात्री मुक्काम येतो पण तू आताची जा बाई ज्यावेळेस वडिलांकडनं शब्द घेतला त्याच वेळी मुलगी निघाली ज्यावेळी जगद्गुरूंनी भगवंताकडनं शब्द घेतला त्यावेळी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आले आम्ही वैकुंठ आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साचरावे वर्ताया आले महाराज ऐका आता आले 42 वर्षाची कारकिर्द लोकांना परमार्थ समजावून सांगितला समाज घडवला गाथा लिहिला जगतासमोर एक अलौकिक साक्षात्कार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी दाखवला तो कोणता म्हणाल तर ज्यावेळी या विश्वाचा निरोप घ्यायचा त्यावेळी ते या जगताला सांगतायत आम्ही जातो तुम्ही कृपा
सकला संगारी सकला संगारी विनती माझी वाढवे झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो देवकरांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा याची देही याची डोळा पाहावयास मिळाला हा समारोप आहे. की आपण जर म्हटलो आम्ही जातो आपल्याला आहे का स्वातंत्र्य जायचं, तुम्ही म्हणताल फार तर फार जा नाशिक बाहेर जाऊन पुन्हा या आहे तुम्ही आपण बरोबरच आहे म्हणता येणार नाही आपल्याला आम्ही जातो. संतांचं येणं जाणं स्वतंत्र आहे हो. नाथबाबांचा साक्षात्कार बघा. नाथबाबांनी षष्टीला देह ठेवायचा. आदल्या दिवशी पैठणमध्ये सगळ्यांना हात जोडून विनंती केली. आदल्या दिवशी अंत्यविधीच्या आदल्या दिवशी स्वतः गेले घरोघर उद्या या बार का. लोक म्हणायचे हळदी कुंकवाला. अहो हळदी कुंकवाला नाही, माझ्या अंतिम दर्शनाला या, अंत्यविधीला या. समज म्हणायचं खरंच नाथबाबा उद्या देह ठेवेल का, ठेवतील बाबा. आदल्या दिवशी नाथबाबांनी सगळं साहित्य आणलं, बांबू आणले, सरमण आणलं, पांढरं कापड आणलं, सुतळी आणली, गुलाल आणला, मुरमुरे, त्याच्यात चालणारे पैसे, त्याच्यात चांगल्या नंतर चालणारे पैसे नसतात नंतर ते अगोदरच टाकून ठेवू आपण, चांगल्या खारका, चांगले बदाम, चांगल्या सुपाऱ्या, मुठभर तांदूळ, तांदूळ शिजवलाय पातीलं, गोवरी, कापूर, काडीज पिठी. तुम्ही म्हणाला यादी देतो काय काय नाही. सगळं साहित्य आणून ठेवलं अंत्यविधीचं, सगळं ॲज इट इज, पर शिकळी सुद्धा तयार करून ठेवली हरिपंडितांना. दुसऱ्या दिवशी नाथबाबांनी देह ठेवला, शांतीचा सागर बुडाला. सगळ्या पैठण क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाचा जल्लोष सुरू झाला. नाथबाबा गेले, नाथबाबा गेले, नाथबाबा गेले. नाथबाबांना तिरडीवर ठेवलं, चौघांनी खांद्यावर उचललं, खांदेकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. हा नाथ सनातन धर्माच्या विरोधात काम करतो, आपल्या कधी बरोबर राहिलं नाही, आपल्याला जय हरी सुद्धा नाही, समाजाकरता भरपूर केलं याने, पण शेवटी चालला तर आपल्याच खांद्यावर, समाजाला का याला खांदं द्यायला, चालला तर आपल्याच खांद्यावर. नाथबाबांनी ते वाक्य ऐकलं. नाथबाबांनी वाक्य ऐकल्याबरोबर नाथबाबा तिरडीवर तार दिशी उठून बसले, पंत मला खाली ठेवा. समाधान बाबा जर प्रियत उठून बसलं तर माणसं थांबतीन का अंत्यविधीला. नाथबाबा पै आले घरी, पहिल्यांदा काळ मागे पाठवला. आता ऐका बर, पै आले घरी नाथबाबांनी दुसऱ्यांदा पुन्हा देह ठेवण्याचा निर्णय घेतला. भावकीतली मंडळी म्हणे ऐ जास्त बोलू नका, आता काही जर आपण बोललो ना हा बाबा उठून बसतो. त्यापेक्षा सगळी तयारी झाली, चालली अंत्ययात्रा, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. माता मावल्यांना म्हणे मावले हो तुम्हाला रडायचं असेल ना लांब जाऊन राडा, हे कधी ओवी आवडली तर हा बाबा पुन्हा उठून बसेल. लांब जाऊन राडा, लांब जाऊन राडा. एकदम शांतता त्या अंत्यविधीमध्ये, पिन ड्रॉप सायलेन्स, टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता त्या अंत्यविधीमध्ये. नेमकं कमानीच्या पुढे निघाली अंत्ययात्रा, गावातली कमान मध्यभागी त्याच्या पुढे आली. पुढे आल्यानंतर तिथे एक छोटस घर होतं, त्या घरातली मुलगी सासरी जायला निघाली. मायली की वट्यावर आल्या, आई मुलीला निरोप देत होती काळजी घे, या कानाने ऐक आणि या कानाने आपण ऐकून ना ऐकले आणि करायचं. त्या सूचना चालूच राहतात पा, त्या मागून आल्या तशा त्या तशाच सूचना चालू होत्या. पहिला पा चालूच त्या सूचना. तितक्यात ती अंत्ययात्रा गेली आडवी. मुलीच्याही म्हणे कोण गेलं ग आज, नाथ बाबा. काय नाथबाबाला मरायला सुचलं आज, माझ्या लेकराला अपशकून झाला. सासरी जायचं तर नाथबाबा आडवे गेले, मला प्रियत आडवं गेलं, काही पटलं का नाथबाबाला. काल नाही मेले, उद्या नाही मेले. नाथबाबानं वाक्य ऐकलं, ताई तिरडीवरून उठून आले, तुझ्या मुलीला वाटिलो आपण उद्या मरल. मी आता मला सांगा, आता नाथबाबा हे प्रज्ञवंत संत आहे. कावडीने ज्या घरी पाणी चक्र पाणी, 36 वर्ष श्रीखंडाच्या रूपानं स्वतः भगवान परमात्म्यानी सेवा केली नाथबाबांच्या वाड्यात. द्वारकेची व्रत नाथा घरी
असे। नाथबाबांची चोपदारकी केली देवाने, ते नाथबाबा दुसऱ्यांदा उठून आले, तिसऱ्यांदा ऐका नाथबाबा कुणाचे खांद्यावर गेले नाही, स्वतः पायी गेले, जलसमाधिस्त झाले। हा साक्षात्कार अर्थात समारोपाचं स्वातंत्र्य मिळवलं कशामुळे? जगद्गुरूंनी त्याचं उत्तर दिलं अभंगाचं, साठवी लहारी करी महाराज मंडळीन करता। मिलिंद बाबांचा आवाज तर फार गगनाला भिडला गड्या आज। वा वा, ते गातात तिकडं पण माझी इथं चमक निघायला लागली कंठात, म्हटलं एवढा आवाज वर कसा जातोय। वा, साठविला हरी। भगवंताला अंतकरणामध्ये साठवलं का हे स्वातंत्र्य प्राप्त होत? कोणतं? समारोपाचं, ज्याला आधुनिक भाषेमध्ये VRS म्हणतात। VRS गमेदादा सर्विस शिल्लक असली तरी आपल्या इच्छेनं आपल्याला त्यातनं सेवानिवृत्त होता येतं। सेवानिवृत्त आपली मर्जी येत ना, सेवानिवृत्त व्हायचं कधी आपण ठरवायचं। संतांनी निर्णय घेतला, काम संपलं की या जगाचा निरोप घ्यायचा। आपलं आयुष्य संपून जातं तरी काम संपत नाही, संतांचं आयुष्य शिल्लक राहतं पण काम संपून जातं। विठ्ठला का साठवायचं त्याला? बारकाईनं ऐका, का साठवायचं अंतकरणामध्ये? कारण त्याने आपल्याला साठवलंय अंतकरण। हो, तो आपली काळजी घेतो म्हणून आपण इथं आहोत। माफी मागून एक वाक्य सांगतो, रात्री किती वाजता विश्रांती करायची याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, सकाळी किती वाजता उठायचं याचं स्वातंत्र्य आपल्याला नाही। देवाने जर आपल्याला सकाळी नाहीच उठवलं, घरचे उठवतील उठवतील पेटवतील पेटवतील न्या बोलविल या वेदू बोले, न्या चालविल या सूर्य चाले, न्या हलविल या प्राण आले, जो या जगा ते चारिता I'm
देवासी बोलनी सूर्यासी चालनी तुझी या बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। बारकाईने ऐका, सकाळी आपल्याला भगवंत उठवतात। किती वाजता उठवायचं आपण फक्त झोपताना सांगा, आपल्याला 4 वाजता उठवा बरं, उठवतात ते। बरं, आणखीन एक उपकार सांगू, रात्री झोपेत आपण सगळं विसरून जातो, सकाळी उठल्याबरोबर सगळी मेमरी अपडेट होते आपली, अपडेट काही सेकंदात। सकाळी उठल्याबरोबर सगळी मेमरी अपडेट होते, रात्री झोपेत मेमरी लॉस असते। शॉर्ट टर्म नाही, लॉंग टर्म मेमरी लॉस। शॉर्ट टर्म म्हणजे 20 मिनिटापुरतीच, लॉंग टर्म म्हणजे 7 तासापुरती। हो, सकाळी सगळी मेमरी अपडेट करून देतात भगवंत आपली, ॲज इट इज आहे तशी। असं झालं कधी आज सकाळी उठलो काहीच आठवाना? गाव कोणतं ती कळेना, नाव कोणतं ती कळेना, माणसं घरातलेच होते पण भीटी भीटी पाहायचो आपण त्यांच्याकडे, कळणार कोणतं कोणतं नाव कोणाचं, कोणतं गाव कोणाचं। तेवढ्यात मंडळी चहाचा कप घेऊन आली आणि आपण तिला म्हणतो तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं। आपल्या घरच्यांना जर आपण असं म्हणायला लागलो तर घरची मंडळी आपल्याला घरात ठेवणार नाहीत, घरची माणसं म्हणतील येऊ द्या भाऊची अँब्युलन्स, येऊ द्या लोकनेता प्रतिष्ठानची अँब्युलन्स, येऊ द्या आणि जाऊ द्या यांना एकदा। सांभाळतात देव म्हणून साठवणं, देवाने आपल्याला साठवलं म्हणून आपण उडतोय। देवाच्या अंतकरणात आपण आहोत म्हणून आपण रोज उडतो, आपण काम करतोय। आपण भगवंताला का साठवू नये, त्याचा विसरच पडू देऊ नये। विसर पडतो म्हणून आपल्याला रोज सांगावं लागतं। मला सांगा, आपले कामं संसारातली सांगावं लागतात का रोज आपल्याला? अजिबात नाही। आणि कीर्तनात टाळी वाजवा लागतं कारण ते साठवलेलं नाही। साठवणं कशाला म्हणतात आधुनिक भाषेमध्ये? इन सांगायचं झालं तर शुद्ध मराठीत सेव, सेव करणं। शुद्ध मराठीत सेव करणं, माझा मराठा अमृताती पैजाजी। काही शब्द इंग्लिश मध्ये अपडेट करून सांगावे लागतात। आज परिस्थिती अशी आहे, अर्ध मेले कोणालाच कळत नाही, अर्ध मेले कळलं नाही हाफ मर्डर। कुठं आलो आपण आता? सेव करणे, गुडी सेव नाही, काठी सेव नाही, इनबिल्ट इन इंग्लिश मध्ये सेव अंतकरणामध्ये साठवणं। ऐका आता, साठवणं म्हणजे काय? श्वास जो येतो तो माझा परमात्मा मला देतो। हे आठवो, हे आठवो जो श्याम का दर्शन किया करे, हे शिष्य जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती से नहीं है शोभा, है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का, जग में प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। स्वतःच जीवन देवा करता समर्पण, याला म्हणतात साठवणं। प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया ये कही नूर, प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम, सासों की माला पे सिमरू मैं, अंतकरणामध्ये साठवणं। साठविला हरी जी ही हृदय मंदिरी, ज्यांनी अंतकरणामध्ये भगवंताला साठवलं त्यांचा समारोप गोड।